भारतामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खाजगी व्यवसाय करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी. वाजपेयींच्या मासिक पुण्यतिथीनिमित्त 16 सप्टेंबरला देशभरात काव्यांजली. कृषी विद्यापीठ अधीक्षक प्रकाश सावंत देसाई सक्तीच्या रजेवर. जिल्ह्यातील 4 नद्यांच्या पुनर्जीवनासाठी 10 कोटींचा निधी. आणि उद्या राष्ट्रवादीचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा. सविस्तर वृत्त. खेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नियुक्तीस असताना पनवेल येथे राहून खाजगी व्यवसाय करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशी मागणी खेड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. पनवेल येथून खेड पशुवैद्यकीय कार्यालयाचा कारभार हाकण्याची किमया साधणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सत्कार करावा अशी उपरोधिक मागणीही येथील शेतकऱ्यांनी केली आहे. जून 2017 या दवाखान्यात PD बागुल यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर बागुल यांनी खेड येथे येऊन पशुवैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सूत्र हाती घ्यायला हवी होती. मात्र हे महाशय पनवेल येथे राहून आपला खाजगी व्यवसाय सांभाळत आहेत. शासकीय सेवेत असताना शासकीय सेवा न बजावता खाजगी व्यवसाय सांभाळणं ही शासनाची फसवणूक असल्याने बागुल यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मासिक पुण्यतिथीनिमित्त 16 सप्टेंबर रोजी देशभरात भारतीय जनता पार्टीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी काव्यांजलीचा प्रमुख कार्यक्रम होणार आहे. 16 सप्टेंबर रोजी देशभरातील 4000 जागी हा काव्यांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अटलबिहारी वाजपेयींनी लिहिलेल्या कविता त्यांच्या आवाजातील रेकॉर्डिंग ऐकवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कवी संमेलनाद्वारे वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. यामध्ये विविध कवी अटलजींवर केलेल्या कविता सादर करतील. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातातून बचावलेले एकमेव प्रकाश सावंत देसाई हेच त्या अपघाताला कारणीभूत आहेत असा ठपका ठेवून मृतांच्या नातेवाईकांनी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठावर धडक दिली. प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी कुलसचिव सुभाष चव्हाण यांनी मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांचा आदर करत सावंत देसाई यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचं लेखी पत्र दिलं. आंबेनळी घाटातील भीषण अपघाताला 1 महिना उलटला. या अपघातात विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या घटनेतील सत्य अद्याप बाहेर येत नाही. बचावलेले प्रकाश सावंत देसाई हे या अपघाताला कारणीभूत आहेत असा ठपका मृतांच्या नातेवाईकांनी ठेवला आहे. सावंत देसाई यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत सर्व पक्षीयांनी विद्यापीठावर धडक दिली. यावेळी विद्यापीठानं दिलेला अहवाल देखील संशयास्पद असून परिवहन खात्याच्या अहवालाबाबतही मृतांच्या नातेवाईकांनी शंका उपस्थित केली. नातेवाईकांच्या भावनांचा आदर करत अखेर कुलसचिव सुभाष चव्हाण यांनी तात्काळ प्रकाश सावंत देसाई यांना 29 रोजी दुपारपासून सक्तीच्या रजेवर पाठवलं. विद्यापीठ परिसरात फिरकू न देण्याचा आदेश देखील दिला आहे. याबाबतचं पत्र संबंधितांना देण्यात आलं. तसेच नार्को टेस्टबाबत रायगड पोलीस अधीक्षकांना पत्र देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील प्रमुख नद्या असलेल्या जगबुडी, गांधारी, अर्जुना आणि जानवली या 4 नद्यांच्या पुनर्जीवन योजनेसाठी जलसंधारण विभागाकडून 10 कोटी मंजूर झालेत. या निधीतून 58 जलसंधारण बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या योजनेत तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार जगबुडी, गांधारी, अर्जुना आणि जानवली या नद्यांच्या क्षेत्रात कामाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुख्य नद्या, उपनद्या, वहाळ तसेच डोह यामधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेत श्रमदानातून प्राथमिक स्तरावर साखळी बंधारे, गॅबियन बंधारे, मातीचे बंधारे बांधण्यात आलेत. पावसाळा संपल्यावर जगबुडी, गांधारी, अर्जुन आणि जानवली या नद्यांच्या उगमापासून पाणी टप्प्याटप्प्यानं अडवण्याचं धोरण, त्यासाठीचा प्रस्ताव जलसंधारण विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी देतानाच प्रत्येक नदीसाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
चारही नदी क्षेत्रात पुढील 3 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मंजूर निधीतून मुख्यत्वे सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये गांधारी नदीवर 12, जगबुडी नदीवर 9, अर्जुना नदीवर 27 तर जानवली नदीवर 10 सिमेंट बंधारे बांधण्यात येतील. वाढलेले इंधनाचे दर, दिवसेंदिवस वाढणारी महागाई, महामार्गावर पडलेले खड्डे याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता खेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे आमदार संजयराव कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयातून निघून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दुपारी 12 वाजता भरणे नाका येथे चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्तू कदम यांनी दिली. खेडनगर परिषदेच्या महिला बालविकास समितीतर्फे बुधवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी मंगळागौरी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते आणि नगरसेवक भूषण चिकले, अजय माने आणि सर्व नगरसेविकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यामध्ये शहरातील 4 ग्रुप सहभागी झाले. सोनाराळी ग्रुपने प्रथम, नामदेव शिंपी समाज महिला मंडळानं द्वितीय आणि वाणीपेठ महिला मंडळानं तृतीय क्रमांक पटकावला, तर कुंभाराळी येथील मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवलं. रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सर्व मंडळांना गौरवण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय आपटे, संतोष जाधव, परशुराम पाथरे आदींनी विशेष मेहनत घेतली. तालुक्यातील आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्रदान पंधरवडा निमित्त नॅक चिपळूणतर्फे गुरुवार दिनांक 30 ऑगस्ट 2018 रोजी मोतीबिंदू शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मरकंड, डॉक्टर तुषार चव्हाण, नॅपचे संदीप नलावडे, सर्व कर्मचारी आणि 50 ते 60 लाभार्थी आणि आशा सेविका उपस्थित होत्या. डॉक्टर मरकंड यांनी उपस्थितांना नेत्रदानाविषयी माहिती दिली आणि नेत्रदात्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. सदर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 30 ते 35 रुग्णांना नॅप चिपळूण येथे पाठवण्यात आलं. दापोलीच्या कृषी महाविद्यालय ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सुगदर येथील जिज्ञासा गटाच्या कृषी कन्यांनी शेतकरी मेळावा आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर उत्तम महाडकर, अनंत क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर महेंद्र भैरमकर, डॉक्टर मकरंद जोशी उपस्थित होते. कृषी कन्यांनी केलेल्या मॉडेलला
गावकऱ्यांनी विचार करून आपल्या गावातील बलस्थाने ओळखून गावाचा विकास करावा असं डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितलं. यावेळी आमदार संजयराव कदम यांनी देखील या केंद्राची पाहणी केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वप्नाली आहेर आणि प्रास्ताविक प्रतीक्षा धायगुडे यांनी केलं. उपस्थितांचे आभार स्नेहल महाबुगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर महेंद्र भैरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली समीर उसरे, नरेश आईनकर, श्रीयश पवार, मिलिंद बालगुडे, स्वप्नाली आहेर, श्रद्धा सालेकर, दिव्या पाटील, उत्कर्षा वेंगुर्लेकर, अश्विनी वाडकर, ज्योती शिंदे, प्रतीक्षा गायकवाड, स्नेहल मातुगडे, जान्हवी चांदे, शुभदा शिंदे, वैशाली नक्षे, ऋतुजा वाघमोडे, तेजश्री दहीफळे यांनी विशेष मेहनत घेतली. बंधू, शेतकरी भगिनी, विद्यार्थी, हायस्कूलचे विद्यार्थी सर्व आणि आमच्या कॉलेजच्या कृषी कन्या, या प्रसंगी मी आपणास पहिल्यांदा सांगू इच्छितो की रावे हा एक रुरल जो कार्यक्रम आहे, ग्रामीण विकास कार्यक्रम, त्या अंतर्गत मुलं जे आम्ही इथे ठेवतो हा त्यांच्या अभ्यासाचा भाग आहे. हा शेतकरी मेळावा कसा मांडणी करावी, शेतकऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी कसा संवाद साधावा, ग्रामस्थांशी कसा संवाद साधावा, या प्रकारचं त्यांना एक प्रतिवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने सोमवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी चौक येथे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. मराठी सिनेकलावंतांची उपस्थिती, शरीरसौष्ठव स्पर्धा, आकर्षक नृत्य, लकी ड्रॉ आदी भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल या निमित्ताने असणार असल्याची माहिती मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनी दिली. या उत्सवानिमित्त झी मराठी वाहिनीवरील डान्स महाराष्ट्र डान्स फेम वायके ग्रुप आकर्षक नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहे. उत्सवप्रेमींसाठी खास प्रश्नमंजुषा सादर करण्यात येणार आहे. विजेत्या प्रेक्षकाला लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त 5 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 2000 रुपये, 6 थर रचणाऱ्या पथकाला 2500 आणि 7 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 3000 रुपयाप्रमाणे सलामी बक्षीस दिलं जाणार आहे. अंतिम विजेत्या गोविंदा पथकाला 51000 रुपये रोख, आकर्षक सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, मनसे फेटा आणि मानाची गदा देऊन सन्मानित केलं जाणार आहे. मनसेच्या दहीहंडी उत्सवाचा थरार बघण्यासाठी खेडवासियांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मनसेचे कोकण विभागीय संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलं आहे. यंदा गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी एसटी प्रशासन सज्ज झालंय. यासाठी मुंबईहून 2225 गाड्या कोकणात दाखल होणार आहेत, तर उत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी 1500 बस गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. कोकण आणि गणेश उत्सवाचं एक अनोखं नातं आहे. आपल्या व्यस्त कामातून सुट्टी घेऊन भाविक गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येतात. या काळात रेल्वे बसेस फुल असतात, त्यामुळे प्रवासादरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी रत्नागिरी एसटी विभागानं जय्यत तयारी सुरू केली आहे. दररोजच्या फेऱ्यांव्यतिरिक्त जादा बसेस मुंबई पुणे बोरिवली या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. मुंबईहून 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान 2225 गाड्या कोकणात दाखल होणार आहेत आणि परतीसाठी 1500 गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. याशिवाय रेल्वेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानक ते त्यांचं गाव अशा विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. कच्च्या मालाचे भाव, कारागिरीचे दर वाढल्याने शाडूच्या तसेच पर्यावरणपूरक कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींच्या किमतीत तब्बल 500 ते 1000 रुपयापर्यंत वाढ झाली. त्यामुळे गणेशोत्सव थाटामाटात साजरा करणाऱ्या गणेश भक्तांच्या खिशाला यंदाच्या गणेशोत्सवात चांगलाच फटका बसणार आहे. महागाईच्या विळख्यात भरडल्या जाणाऱ्या भाविकांना उत्सव साजरे करताना महागाईचा चांगला फटका बसतोय. गणेशोत्सवानिमित्त वाढणाऱ्या खर्चात गणेशमूर्तींच्या वाढत्या किमतीमुळे अजूनच भर पडली, त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेश भक्तांना मर्यादा आल्यात. यंदा गणेशमूर्ती GST मधून वगळल्या असल्या तरी मातीच्या गोणीच्या किमतीत 25 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे.
25 पेक्षा कमी पटसंख्येच्या अंगणवाड्या बंद करू नका या मागणीसाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. प्रमोद महाजन क्रीडा संकुल ते जिल्हा परिषद दरम्यान हा मोर्चा निघाला. या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या. राज्यातील 25 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यामुळे राज्यभर अंगणवाडी सेविका आंदोलनं करत आहेत. बुधवारच्या आंदोलनात काही प्रलंबित मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. त्यामध्ये एकात्मिक बालविकास योजनेचं बजेट वाढवून अंगणवाड्यांचं बळकटीकरण करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या आणि अशा विविध मागण्या करण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकानं बेळगावमधून एकाला अटक केली. सागर लाले असं या संशयित आरोपीचं नाव असून परशुराम वाघमारेला आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गौरी लंकेश यांची बेंगळुरातील निवासस्थानी हत्या झाली. या प्रकरणाचा तपास कर्नाटक SIT कडून सुरू आहे. गौरी लंकेश यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी परशुराम वाघमारेला अटक केली होती. बुधवारी कर्नाटक SIT ने या प्रकरणात बेळगावमधून आणखी एकाला अटक केली आहे. रत्नागिरीची सुकन्या आणि खो खो पटू ऐश्वर्या सावंत हिची हिंदुस्थानच्या महिला खो खो संघात निवड झाली असून ती हिंदुस्थानच्या संघासोबत लंडनला रवाना झाली. महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करताना राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या रत्नागिरीच्या खो खो पटू ऐश्वर्या सावंत हिनं हिंदुस्थानच्या संघात स्थान पटकावलंय. हिंदुस्थानच्या खो खो संघात महाराष्ट्राच्या 3 महिला खेळाडू आहेत, त्यामध्ये ऐश्वर्याचा समावेश आहे. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या ऐश्वर्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. तिच्या यशाबद्दल रत्नागिरीतून तिचं कौतुक होतंय. प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी खेड नगरपालिकेच्या माध्यमातून मोहीम हाती घेण्यात आली. याचाच एक भाग म्हणून आज शहरातील नागरिकांना शिवसेना नगरसेवक प्रज्योत तोडकरी आणि शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे यांच्या वतीनं कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. खेड शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्लॅस्टिकची पिशवी मागू नये आणि व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ती देऊ नये असं नगरपालिकेच्या वतीनं बजावण्यात आलंय. या मोहिमेचाच एक भाग म्हणून या कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपशहर प्रमुख प्रेमल चिखले, युवासेना शहर अधिकारी रेशम पाटणे, विभाग प्रमुख परेश चिखले, युवासेनेचे शहर सचिव प्रसाद पाटणे, युवा सैनिक मानस घोडे, सई खेडेकर, ऋतिक पाटील, मानस उपावले उपस्थित होते. शासनाच्या उमेद योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांना संबंधित यंत्रणेकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याने बचत गटातील महिलांना बचत गटाचं काम करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बचत गटांना सहकार्य करण्याबाबत योग्य त्या सूचना कराव्यात अशी मागणी खेड पंचायत समितीचे उपसभापती संजय आमरे यांनी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. 8 महिन्यांचा कालावधी उलटला तरी बचत गटांना निधी आणि रजिस्टर उपलब्ध करून देण्यात आलं नाही. खेड तालुक्यात LRLMचं काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे खेड तालुक्यातील बचत गट योजनेपासून वंचित राहिले. त्यामुळे गटविकास अधिकारी या नात्यानं संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना कराव्यात, त्याचप्रमाणे महिला गटांना सहकार्य करण्यात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खाजगी व्यवसाय करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी. वाजपेयींच्या मासिक पुण्यतिथीनिमित्त 16 सप्टेंबरला देशभरात काव्यांजली. कृषी विद्यापीठ अधीक्षक प्रकाश सामंतदेसाई सक्तीच्या रजेवर. जिल्ह्यातील 4 नद्यांच्या पुनर्जीवनासाठी 10 कोटींचा निधी आणि उद्या राष्ट्रवादीचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा. याचबरोबर खेडवार्ता संपल्या. धन्यवाद.